आज शिवसेना धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे, म्हणजे खरी शिवसेना आपणच आहे. खरं म्हणजे अनेक लोक म्हणतात शिवसेना धनुष्यबाण चुकीचा निर्णय, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो ज्या पक्षाकडे शिवसैनिकच नसतील तर शिवसेना कशी म्हणू शकतो आपण. हे सगळे शिवसैनिक आपल्या सोबत आहेत, त्यामुळे ही खरी शिवसेना आहे. आणि आपल्याला बांधवांना आणि भगिनींना मी सांगू इच्छितो, 50 आमदार, 13 खासदार, विधान परिषदेचे 5-6, आता किती झाले तुमच्याकडे 6 आमदार, विधानसभेच्या उपसभापती सभापती निलमताई देखील आपल्याकडे आल्या म्हणजे आपल्या सोबत आहे. आणि अनेक असंख्य आज तुम्ही सरपंच किती आले, सभापती किती आले, पंचायत समिती सदस्य आले, जिल्हा परिषद सदस्य आले, त्यामुळे शेकडो हजारो लाखो कार्यकर्ते आज आपल्या सोबत येत आहेत, बाळासाहेबांच्या विचारांचे साथ देत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने चुकीचा निर्णय कुणी घेतला 2019 हे जनतेने स्पष्टपणे दाखवलेलं आहे. खरं म्हणजे आपलं सरकार शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं. जसं आमच्या पाडवीजी म्हणाले, आमदार महोदय, की ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष लढलो काँग्रेस बरोबर, त्यांच्याबरोबर कसं काय आम्ही काम करू शकतो. हीच भूमिका आमची होती. आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण नाही, अनेक जण, म्हणजे 2019 आपण लढलो एकत्र शिवसेना भाजप युती म्हणून. बाळासाहेबांचा फोटो एकाकडे एका बाजूला, मोदी साहेबांचा एक फोटो एका बाजूला, असं करून लोकसभा विधानसभा आपण निवडणुका लढवल्या. आणि मग सरकार कुणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे होतं, शिवसेना भाजप युतीचं. पण दुर्दैवाने या ठिकाणी जेव्हा निकाल जाहीर झाल्यानंतर आपले सगळे प्रमुख लोक म्हणायला लागले, आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहेत. सर्व दरवाजे उघडे असण्याचं कारणच नाही. तुम्ही शिवसेना भाजप युती म्हणून आपण लढलो, आपल्यासमोर एकच दरवाजा होता, आणि शिवसेना आणि भाजपा. त्यामुळे त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला याची जाणीव झाली की दूध में कुछ, काय म्हणतो, दाल में कुछ काला है. आणि म्हणून ते सुरू झालं कार्यक्रम. आणि सरकार लग्न एका बरोबर, संसार दुसऱ्या बरोबर, पुढचं मी काय बोलत नाही. आणि असं हे राजकारणात चालत नाही. राजकारणात नीतिमत्ता, उद्देश, वैचारिक विचार, हे सगळं जे आहे, विचारधारा, या सगळ्या आपल्याला पाळाव्या लागतात. आणि मग आम्ही ठरवलं की आता शिवसेनेचं खच्चीकरण होतंय, शिवसैनिकांचं खच्चीकरण होतंय, आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, मोहापायी पक्ष धावणीला कोणी बांधू शकत नाही. आणि मग लोकशाहीमध्ये घटनेमध्ये देखील लिहिलेलं आहे, जर लोकशाहीमध्ये एखाद्या प्रमुखाने चुकीचं पाऊल उचललं तर पक्षातल्या कार्यकर्त्यांना अन्यायाविरुद्ध जा विचारण्याची संधी लोकशाहीने दिलेली आहे, बाळासाहेबांनी दिलेली आहे. बाळासाहेब देखील म्हणायचे, अन्यायाविरुद्ध लढा, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्याय सहन करू नका. हे बाळासाहेबांचंच मंत्र, मूल मंत्र जो आहे तो आम्ही आत्मसात केलेला आहे. आणि म्हणून जेव्हा अति झालं त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला, आणि बाळासाहेबांची खरी शिवसेना काय आहे ते या महाराष्ट्राला नाही, देशाला, जगभरातल्या सगळ्या लोकांनी पाहिलं बाळासाहेबांची खरी शिवसेना काय आहे. आणि ती शिवसेना आणि सरकार त्यांच्या विचारांचं आणण्याचं काम आम्ही केलं. आणि म्हणून आमच्या पडवी आपण आमदार म्हणून तुम्ही आमचेच होते, आमचेच आहात, आणि आमचेच उद्या पण राहाल.
त्यामुळे वेगळं काही नाही, आपण सगळे एक आहोत, विकासासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। विकासाला कुठेही तुमच्या भागातल्या एक दुर्गम भाग आहे, नंदुरबार सारख्या दुर्गम भागामध्ये आमच्या पाडवी अतिशय चांगलं काम करतात, म्हणून तर ते आमदार म्हणून निवडून येतात, लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि कार्यकर्ता बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी जे काम केलं म्हणून त्यांच्या विश्वासावर इकडे एवढे पदाधिकारी आले। आणखी लोक येणार, संपूर्ण शिवसेना तिकडची आज इथं आहे। पत्रकार मित्रांना माझं विनंती आहे की हे सर्व जे चित्र आहे हे चित्र डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे। कोणी गेला की तो कचरा, कोणी गेला की तो चोर, कोणी गेला की तो गद्दार। एक दिवस मी म्हणालो होतो एकदा की आम्हाला सगळ्यांना कचरा म्हणणाऱ्यांचा एक दिवस कचरा झाल्याशिवाय राहणार नाही। हे नियतीचा खेळ आहे, नियती कोणाला सोडत नाही। आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे, आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। कोण चुकतंय, काय होतंय, आज मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय, मग सभा असतील, मेळावे असतील, शासन आपल्या दारी असेल, महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम असतील, हजारो लोक येतात तिकडे, हजारो लोक कार्यक्रमात पण असतात, कुटुंब गर्दी असते आणि रस्त्याच्या दुतर्फा पण देखील भर उन्हामध्ये आमचे बांधव भगिनी या ठिकाणी स्वागतासाठी उभे असतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।